जायकवाडीमध्ये 15 TMC पाणी हक्काचं पाणी आहे, जे नियमाप्रमाणे 15 तारखेलाच 10 तारखेलाच सोडायला पाहिजे होतं, पण या सरकारनं जाणून बुजून या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि नाशिककरांच्या लोक पुढऱ्यांच्या बळी पडून हे आमचं पैठणचं हक्काचं पाणी जे मराठवाड्याची तान भागते. आज मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे, आज पिण्याची पाण्याची अडचण आहे, आणि अशा भीषण दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा पिण्याचं पाण्यासाठी जरा पाणी सोडत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. रिझर्व्हेशन करण्याचा प्रयत्न केला, आम्ही त्यावरती आंदोलन केले, तो आमचं हक्काचं पाणी आहे, त्यावर पिण्याचं पाण्याचं रिझर्व्हेशन टाकण्याचं नियमाप्रमाणे जरी असेल पण त्या अगोदर तिथे पिण्याकरता जे नाशिक जिल्ह्यामध्ये धरणं बांधल्या गेलीत त्याचा वापर न करता त्याच्यावरती रिझर्व्हेशन न टाकता या पेसिफिक या धरणावरती जे रिझर्व्हेशन टाकलं गेलं यात तर सरकारची चूक आहेच, त्यात कुठे दुमत नाही. का विधानसभेमध्ये आम्ही प्रश्न विचारला, सरकारने सांगितलं, मंत्री महोदयांनी कायदेशीर तुम्ही लढा द्या, आम्ही तो कायदेशीर लढासुद्धा चालू केला आहे, पण आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळायला पाहिजेत. यात कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत असेल, मराठवाडा ही संताची भूमी आहे आणि संताची भूमी असल्यामुळं इथला नागरिक असेल इथला राजकीय पुढारी असेल थोडं समन्वयाने काम करतो, परंतु अन्याय जर होणार असेल तर अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्याची ताकद ही मराठवाड्यात आहे. त्यामुळे दुष्काळाच्या परिस्थितीमुळे आणखी पाणी लागणार आहे, आणि म्हणून काही लोकांनी आता काहीतरी वर्तमानपत्रात आम्ही वाचलं की जायकवाडीच्यावरचे लोक म्हणतात की आम्हालाच पुरणार नाही म्हणून खाली कसं सोडायचं, बरोबर आहे का. म्हणून खरं म्हणजे एक सिस्टीम कशी आहे या इरिगेशनची, पायथा ते माथा, म्हणजे आमची आधी धरणं भरले पाहिजे आणि मग त्यांचं भरलं पाहिजे वरचं, ही सिस्टीम आहे खरं म्हणजे. पण ही सिस्टीम जुन्या काळामध्ये का पाळली गेली नाही, जे सत्तेमध्ये होते त्यांनी आपलं आपलंच भागवलं, पण मराठवाड्याकडे नेहमी दुर्लक्ष केलेलं आहे या लोकांनी. आम्हाला आमच्या हक्काचं पाणी पाहिजे, आम्हाला तुमची भीक नकोय, आम्ही जे मागतोय ते आमच्या हक्काचं पाणी मागतोय. या धरणाच्या अनुषंगाने या धरणाला इकडं पाणी येऊ नये म्हणून जे का तुम्ही धरणं तिकडं काढलीत टाकलीत ते तुमच्या काळा सरकारच्या काळात केलं असेल स्वतःचं राजकारण म्हणून, परंतु आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आज आम्हाला जेव्हा पाणी पाहिजे त्या टायमाला दबावगट जर ते तयार करत असतील तर आम्ही मराठवाड्यातल्या सर्व पक्षाचे आमदार सर्व नागरिक आम्ही एकटून हा लढा देणार आहोत.